Hello everyone, welcome back to Jimmu's Chemistry, an online platform that will make your chemistry. And this is part 5 of halogen derivative. जसं की मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं की फक्त टेक्स्टबुक रिडिंगच इम्पॉर्टंट नाही आहे, तर टेक्स्टबुक रिडिंग सोबत त्याच्या आतमध्ये विचारले जाणारे क्वेश्चन्स, यूज युअर ब्रेन, ट्राय दिस, कॅन यू डू दिस, या टाईपचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा रिमेंबर दिस, हे सुद्धा सीईटी साठी तितकेच इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे या लेक्चरमध्ये पेज नंबर 212 अँड 213 वरती जितके काही इंटेक्स्ट क्वेश्चन्स आहेत ते इथे आपण सॉल्व्ह करायचे. सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट अस स्टार्ट विथ कॅन यू रिकॉल, आयडेंटिफाय द प्रॉडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. इथे कॅन यू रिकॉल असं का लिहिलं, कारण हा 11th स्टँडर्डचा पोर्शन आहे, आपल्याला आधीपासूनच येतोय. मिथेन CH4 प्लस Cl2 इन प्रेझेन्स ऑफ HNu. आता लक्षात ठेवा, जेव्हा कधी HNu येईल, काही हिंट सांगते तुम्हाला, तेव्हा ते फ्री रॅडिकल मेकॅनिझम असणार आहे. HNu म्हणजेच लाईट, आणि लाईटच्या प्रेझेन्स मध्ये होतं फ्री रॅडिकल मेकॅनिझम. ही कोणती रिएक्शन आहे, अल्केन मध्ये प्युअर हॅलोजन X2 टाकलेलं आहे, सो दिस इज हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. आणि आपल्याला माहिती आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन इज नॉट द गुड मेथड, कारण मिक्सचर ऑफ प्रोडक्ट बनतात ज्याचं सेपरेशन डिफिकल्ट आहे, सो ते मिक्सचर ऑफ प्रोडक्ट इथे बनवा. सॉरी, CH3Cl, CH2Cl2, CHCl3, CCl4. दिस इज मिक्सचर ऑफ प्रोडक्ट. आणि मी बऱ्याच लेक्चर मध्ये, आय गेस दोन लेक्चर्स मध्ये यांची नावं पण तुम्हाला सांगितलेली आहे. CHCl3 आणि CCl4 आपण ट्रायव्हियल नेम्स मध्ये त्याचाही इंटेक्स क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. चलो लेट्स गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. CH3CH डबल बॉन्ड CH2, सो दिस इज अल्कीन. आणि अल्कीन मध्ये काय पुट करतात, HX. करेक्ट आहे रिएक्शन. नॉर्मली एकतर मार्कोनिकॉफ यूज करणारे आपण किंवा अँटी मार्कोनिकॉफ. मला दिसतं की अल्कीन अनसिमेट्रिक आहे आणि वरती HCl लिहिलेलं आहे, म्हणजे रूल आहे मार्कोनिकॉफ, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन. सो इकडे Cl येईल आणि इथे H, इथे येईल Cl आणि इथे येईल H. काय बनेल बघा, CH3CH त्याला लागलेलं असेल Cl आणि पुढे असणार आहे CH3. पण हा जो बनतो दॅट इज मेजर प्रोडक्ट. इथे थांबायचं आहे का आपल्याला, एकदा वाईस वर्सा करायचं. CH3 जिथे क्लोरीन लागलेला तिथे हायड्रोजन लावा, आणि जिथे हायड्रोजन लागलेला तिथे क्लोरीन लावा, तो बनेल आपला मायनर प्रोडक्ट. मार्कोनिकॉफ रूल यूज करून जो बनला तो मेजर, आणि त्याच्यापेक्षा उलटा लावला तर तो काय बनतो, मायनर. सो नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3. परत एक अल्कीन दिलेली आहे, सेम अल्कीन आहे, CH3CH डबल बॉन्ड CH2, फक्त आता इथे HX कोणता आहे, HBr. फक्त HBr आहे का, नाही, इट इज प्रेझेंट विथ पेरॉक्साईड. आणि HBr अँड पेरॉक्साईड, HBr अँड पेरॉक्साईड काय सांगतं, इट इज अँटी मार्कोनिकॉफ रूल. सो निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव मोर नंबर ऑफ हायड्रोजन. सो इथे आता Br जाईल अँड अपोजिट साईडला जाणार आहे आपला H. काय बनेल, CH3 इथे असेल CH2 आणि पुढे असणार आहे CH2Br. दिस बिकम्स द मेजर प्रोडक्ट अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिकॉफ. आणि आता रिव्हर्स करा, CH3CH इकडे येईल Br, पुढे येईल CH3. दिस बिकम्स अ मायनर प्रोडक्ट. रूलच्या अपोजिट जो बनवाल तो आपला मायनर प्रोडक्ट असणार आहे, ठीक आहे. सो एक झालं हॅलोजिनेशन ऑफ अल्केन, बाकीचे दोन झाले मार्कोनिकॉफ अँटी मार्कोनिकॉफ. लेट अस सी फोर्थ क्वेश्चन काय दिलेलं आहे त्यांनी. क्वेश्चन नंबर 4, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3. अगेन अल्कीनच आहे, तीच अल्कीन आहे ऍक्च्युली, ती प्रोपीन प्लस Br2 केलेलं आहे त्याच्यामध्ये इन प्रेझेन्स ऑफ CCl4.
व्यवस्थित बघा, जेव्हा मी तुम्हाला चार्ट शिकवलेला, आय टोल्ड यू की जर अल्केन असेल, जर अल्केन असेल तर त्याच्यामध्ये एक्स टू पुट करा. सो करेक्ट आहे. जर अल्कीन असेल, क्वेश्चन नंबर टू, क्वेश्चन नंबर थ्री, अल्कीन असेल तर त्याच्यामध्ये एच एक्स पुट करा. एच एक्स, एच एक्स. पण मी असं कधीच सांगितलं नाही की अल्कीन मध्ये एक्स टू पुट करा. ही एक नवीनच केस आली, म्हणून या रिएक्शनला इम्पॉर्टंट आणि स्पेशल केस म्हणा. टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे काय करायचंय. जर कधी अल्कीन मध्ये एक्स टू आलं तर ते नक्कीच एका इनर्ट सॉल्व्हंटच्या प्रेझेंट मध्ये असतं. CCl4 इज अन इनर्ट सॉल्व्हंट. डबल बॉन्ड रफ करायची आहे एक साईडला, इकडे पण Br आणि तिकडे पण Br. सो अल्कीन मध्ये कधी हॅलोजन आला, डबल बॉन्ड रफ करायचा आणि दोन्ही बाजूला तो पर्टिक्युलर हॅलोजन पुट करायचा आहे. कधी जर इनर्ट सॉल्व्हंटच्या प्रेझेंट मध्ये आलं तरच. सो राईट, प्रोडक्ट काय असणार आहे, याचा प्रोडक्ट मी खाली लिहिते. CH2 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3, इकडे पण Br आणि इकडे पण Br. कोणता कंपाउंड बनला हा? 1.2 डाय ब्रोमो प्रोपीन. मग मॅम टेक्स्टबुक मध्ये याचा उल्लेख का नाही केलेला? नॉट प्रोपीन, प्रोपेन. टेक्स्टबुक मध्ये याचा उल्लेख का नाही केलेला? बिकॉज आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकणार आहे, त्यामुळे डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हची रिएक्शन टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाहीये. मग ती रिएक्शन कुठे दिलेली आपल्याला? इंटेक्स एका चार्ट मध्ये. सो डू यू नो चा हा चार्ट आहे टेक्स्टबुक मध्ये. अल्कीन्स फॉर्म ऍडिशन प्रोडक्ट विसिनल डायहॅलाइड. अल्कीन काय बनवतात? विसिनल डायहॅलाइड विथ क्लोरीन और ब्रोमीन, युजली इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट लाईक CCl4 ऍट रूम टेम्परेचर. बघा इथे आपल्याला अल्कीन दिलेली आहे आणि अल्कीन मध्ये एच एक्स पुट करायचं असतं, पण यांनी पुट केलं एक्स टू इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट CCl4. डबल बॉन्ड रफ करायचं, इकडे एक एक्स इकडे एक्स, म्हणजेच विसिनल डायहॅलाइड बनलं. लक्षात राहतील तीन कंडिशन, अल्कीन मध्ये एक्स टू इन प्रेझेन्स ऑफ CCl4, या तीन गोष्टी मॅच झाल्या तर विसिनल डायहॅलाइड बनवायचंय. चला जाऊया पाठीमागे. सो या चारही रिएक्शन झालेल्या आहेत आपल्या. प्रॉब्लेम नंबर 10.1, हाऊ विल यू ऑप्टेन वन ब्रोमो वन मिथाइल सायक्लोहेक्झेन फ्रॉम अल्कीन, राईट पॉसिबल स्ट्रक्चर्स ऑफ अल्कीन अँड रिएक्शन इन्वॉल्व्ड. हाऊ विल यू ऑप्टेन म्हणजे ते प्रॉडक्ट दिलेलं आहे. सायक्लोहेक्झेन हा पेरेंट आहे, इथे दिसतंय आपल्याला सायक्लोहेक्झेन एंडला लिहिलेलं आहे. आणि सायक्लोहेक्झेनच्या फर्स्ट कार्बनला पण मिथाईल आहे आणि फर्स्टलाच ब्रोमो. सायक्लोहेक्झेनच्या फर्स्ट कार्बनलाच मिथाईल आहे आणि फर्स्ट कार्बनलाच ब्रोमो. ठीक आहे. आता हे बनवायचंय आपल्याला कोणापासून बनवायचंय? फ्रॉम अल्कीन. आणि अल्कीन पासून दोन रिएक्शन होत असतात, एक तर मार्कोनिकॉफ नाहीतर अँटी मार्कोनिकॉफ. बरोबर आहे. ब्रोमीन आहे इथे, त्यामुळे ब्रोमीन तर मार्कोनिकॉफ पण देऊ शकतो, अँटी मार्कोनिकॉफ पण देऊ शकतो. काय करतो आपण बघा, मी जेव्हा जेव्हा तुम्हाला अल्कीन दिलेलं आहे CH2 डबल बॉन्ड CH2 आणि मी त्याच्यामध्ये HBr पुट केलं असेल, तुम्ही काय करता? डबल बॉन्ड रफ करता, एक साईडला H आणि एक साईडला Br. आता फक्त काम उलट करायचंय. बघा तुम्ही असं केलेलं, डबल बॉन्ड रफ केली, एक साईडला एच आणि एक साईडला Br. आता आपल्याला जर प्रॉडक्ट दिला असेल आणि आपल्याला रिएक्टंट विचारला असेल काय आहे, तर काय करायचं? एच आणि Br बाजूबाजूच्या कार्बन वरून रिमूव्ह करायचे. जिथे तुम्हाला ब्रोमीन लागलेला आहे, हॅलोजन जिथे लागलाय त्याला अल्फा म्हणा, त्याच्या बाजूचा बनेल बीटा, तर अल्फा आणि बीटा वरून एच आणि Br एलिमिनेट करा. ठीक आहे. आणि डबल बॉन्ड आणा. मग ब्रोमीन ज्याला लागलाय त्याला काय म्हणणार मी? अल्फा. त्याच्या बाजूला, बाजूला म्हणजे वरती पण आहे बीटा वन, आणि आयदर साइड, ही साइड आणि ही साइड कुठली एक घ्या, दोन्ही सिमेट्रिक आहेत B2. एकदा मी अल्फा आणि बीटा वन मध्ये एलिमिनेशन करणार डबल बॉन्ड आणणार, आणि एकदा मी अल्फा आणि बीटा टू मधून एलिमिनेशन करणार आणि डबल बॉन्ड आणणार. ते दोन्ही रिएक्टंट मला सेम प्रोडक्ट देऊ शकतात. मी प्रूफ करून दाखवते. आन्सर, पॉसिबल आन्सर वन,
अल्फा वरून मी बी आर काढला आणि बीटा वरून एच काढलं, त्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड. सो ही एक अल्कीने प्रूफ करून दाखवते, एच बी आर पुट करा याच्यामध्ये, राईट, फक्त एच बी आर. तर निगेटिव्ह पार्ट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर. आता या कार्बनकडे दोन हायड्रोजन आहे आणि हा जो खाली दिसतोय याने चार बॉन्ड बनवले, सो झिरो आहे. सो निगेटिव्ह पार्ट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. सायक्लोहेक्झेन ड्रॉ केला, वरती हायड्रोजन दिला आणि खाली बिया, बघा सेम प्रोडक्ट झालेले. किंवा मोस्ट प्रोबॅबल आन्सर टू जे आहे, अल्फा आणि बीटा टू पासून बनलेला रिएक्टंट, वरती सीएच थ्री ऍज इट इज आहे, बी आर गेला आणि या कार्बन वरून एच आणि इथे डबल बॉन्ड येईल. आता परत मला काय करावं लागणार आहे, एच बी आर ऍड करावं लागेल, ठीक आहे. आता थोडस बघा, ह्या कार्बनकडे चारीच्या चारी बॉन्ड बनलेत, म्हणजे अगेन झिरो अल्फा हायड्रोजन आणि इथे वन अल्फा हायड्रोजन. कुठे लागेल निगेटिव्ह पार्ट? टू दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. सो अगेन डबल बॉन्ड रफ होते तिथे, एक साईडला बी आर, एक साईडला एच. सो दोन्ही अल्किन्स मध्ये, ही पण अल्किन आहे, ही पण अल्किनच आहे, दोन्ही केस मध्ये आपल्याला त्यांनी जो सांगितलाय तो प्रॉडक्ट बनलेला आहे. पण त्यांनी मला प्रॉडक्ट दिलेला, मला रिएक्टंट कडे जायचं होतं, मला माहित होतं की फ्रॉम अल्किन म्हटले म्हणजे मला एकतर मार्कोनिक ऑफ करायचंय नाहीतर मला अँटी मार्कोनिक ऑफ करायचंय. मग मी काय ट्रिक युज केली, मी रिएक्टंट टू प्रॉडक्ट जाताना काय करते, डबल बॉन्ड रफ करते आणि एच आणि बी आर ऍड करते. मग उलट येताना काय करायला पाहिजे, एच आणि बी आर रिमूव्ह करून डबल बॉन्ड आणली, बी आर जिथे लागलाय तो अल्फा आणि त्याच्या बाजूचे बीटा. सीईटी ला जर हा क्वेश्चन आला तर चार ऑप्शन्स मध्ये ट्रायल अँड एरर करायचं आणि बघायचं मग कुठे प्रोडक्ट भेटतं. पण बोर्ड एक्झामला आला तर मग तुम्हाला ही ट्रिक युज करायची. ओके, चलो लेट अस गो फॉर नेक्स्ट पार्ट. यूज युअर ब्रेन पॉवर, री राईट द फॉलोइंग रिएक्शन्स बाय फिल इन द ब्लँक्स. पहिला सी एच थ्री सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू, याच्यामध्ये काही नाही, फक्त तुमचं अँटी मार्कोनिक ऑफ आणि मार्कोनिक ऑफची प्रॅक्टिस करून घेतलेली आहे. अल्किन मध्ये एच बी आर, कोणता रूल? मार्कोनिक ऑफ. निगेटिव्ह पार्ट ऑफ री एजंट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव लेस नंबर ऑफ हायड्रोजन. सो प्रोडक्ट बनेल सी एच थ्री सी एच बी आर सी एच थ्री. मार्कोनिक ऑफ नुसार जो बनतो तो मेजर प्रोडक्ट, प्लस त्याचं उलट केलं सी एच थ्री सी एच टू सी एच टू बी आर, उलट केलं की काय भेटतो, त्याचा मायनर प्रोडक्ट. क्लिअर आहे सगळ्यांना? चलो नेक्स्ट कडे जाऊया. आता क्वेश्चन नंबर टू बघा, भले हे रिपीट आहेत रिएक्शन पण मी प्रत्येक वेळी सॉल्व्ह करते की तुमच्या पैकी एखादा जरी असेल की ज्याला मार्कोनिक ऑफ अँटी मार्कोनिक ऑफ माहिती नाहीये तर त्याला ते परफेक्टली यावं. सेकंड मध्ये स्ट्रक्चर ड्रॉ करा व्यवस्थित. सी एच थ्री टू टाइम्स आहे सी वरती, राईट, असं वाचायचं याला. सी एच थ्री टू टाइम्स आहे कोणावरती? कार्बन वरती. सो कार्बन वरती दोन सी एच थ्री, डबल बॉन्ड सी एच आणि पुढे अगेन सी एच थ्री. एरो वरती मला दिसत आहे एच बी आर, आणि फक्त एच बी आर नाही तर पेरॉक्साईड पण टाकलेले आहे किंवा पर ऑक्साईड पण टाकलेलं आहे. म्हणजेच रूल कोणता आला? अँटी मार्कोनिक ऑफ. निगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल अटॅक ऑन दॅट कार्बन विच हॅव मोर नंबर ऑफ हायड्रोजन. अँटी मार्कोनिक ऑफ फक्त ह्या एकाच कंडिशनला वापरायचा, एच बी आर आणि पर ऑक्साईड, बाकी सर्व सेम. सी एच थ्री टू टाइम्स असंही लिहिलं तरी चालेल किंवा सी एच थ्री सी सी एच थ्री लिहिलं तरी पण चालेल. त्याच्यानंतर काय होणार आहे, त्याचं पुढे कोणावर लागले ते? कार्बन वरती डबल बॉन्ड मी रफ करेन, इथे येईल एच, सिंगल बॉन्ड सी एच, इथे कोण अटॅच होणार आहे? बी आर, आणि पुढे आहे सी एच थ्री. हा झाला आपला मेजर प्रोडक्ट. मायनर कसं ड्रॉ करणार? सी एच थ्री टू टाइम्स कोणावर? सी वरती. त्यालाच काय लागणार आहे? बी आर, सिंगल बॉन्ड सी एच टू सी एच थ्री. हा झाला आपला मायनर प्रोडक्ट. ठीक आहे, बघा एकदा मी इथे बी आर अटॅच केला त्याला मी म्हंटल मेजर, आणि एकदा त्या कार्बनला अटॅच केला आणि त्याला मी म्हंटल मायनर.
नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, प्रोपीन HBr है, तुम्ही होमवर्कला करू शकता. निगेटिव पार्ट विल अटैक ऑन दैट कार्बन विच हैव पेरोक्साइड है, म्हणजे एंटी मार्कोनिकोव, मोर नंबर ऑफ हाइड्रोजन एटम. 1 ब्रोमो प्रोपेन मेजर प्रोडक्ट, 2 ब्रोमो प्रोपेन माइनर प्रोडक्ट. ही रिएक्शन नंबर 1 है, हेच प्रोडक्ट आहेत, फक्त मेजर आणि मायनर उलटे झालेत कारण पेरोक्साइडच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन झाली आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट पार्ट. हा पार्ट तर आपण डिस्कस केला, आय होप तुम्हाला समजलं. अल्किन मध्ये HX पुट करतात, पण अल्किन मध्ये इथे काय पुट केलं, X2 इन प्रेझेन्स ऑफ इनर्ट सॉल्व्हंट तर विसिनल डायहलाइड मिळतात. डू यू नो when alkenes are heated with Br2 or Cl2 at high temperature, hydrogen atom of allylic carbon is substituted with halogen atom giving allyl halide. दोन स्पेशल केसेस नोटबुक मध्ये नोट करून ठेवा. दोन स्पेशल केसेस बघू आपण, एक या मागच्या स्लाइड वरती जी बघितली आणि एक या स्लाइड वरती त्यांना काय म्हणायचं. या मागच्या स्लाइड वरती त्यांनी आपल्याला सांगितलं की जेव्हा जेव्हा अल्किन घेतलेली आहे CH2 डबल बॉन्ड CH2, नॉर्मली आपण अल्किन मध्ये HX पुट करतो, बट जर कधी X2 आलं आणि त्या X2 ची पण कंडिशन आहे, हा X2 काय असू शकतो, एक तर Cl2 और Br2, दुसरं कोणच नाही. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट इम्पॉर्टंट आहे आणि टेम्परेचर इम्पॉर्टंट आहे. सॉल्व्हंट आहे इनर्ट सॉल्व्हंट CCl4 आणि टेम्परेचर किती आहे, रूम टेम्परेचर. तर विसिनल डायहलाइड बनतात म्हणजे डबल बॉन्ड ब्रेक होते, इकडे एक एक्स तिकडे एक एक्स, काय बनेल CH2, या साईडला एक एक्स CH2, या साईडला एक एक्स. दिस इज कॉल्ड ऍज विसिनल डायहलाइड. विसिनल का, कारण बाजूबाजूला आलेत म्हणून, बाजूबाजूला आलेत म्हणून विसिनल डायहलाइड. आता ही झाली स्पेशल केस 1. मग स्पेशल केस 2 काय सांगतायत, या नोट मध्ये काय सांगितलेलं आहे, जर तुम्ही अल्किन घेतली CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 आणि याच्यामध्ये पण तुम्ही X2 पुट केलं, कंडिशन इज सेम. व्हॉट इज X2? एक तर Cl2 और Br2, फक्त इनर्ट सॉल्व्हंट नाही वापरलेला आणि टेम्परेचर रूम टेम्परेचर नाही घेतलेलं. काय घेतलेलं आहे तुम्ही, हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला अलायलिक हॅलाइड बनतात, म्हणजेच कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूचा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होतो हॅलोजनने. इनर्ट सॉल्व्हंट पण नाहीये आणि रूम टेम्परेचर नाहीये. काय केलेलं आहे, हाय टेम्परेचरला अल्किनच्या बाजूचा जो कार्बन आहे तो रिप्लेस होतो, कार्बन नाही हायड्रोजन रिप्लेस होतो CH2, बाकी इकडे सेम CH डबल बॉन्ड CH2 आणि हायड्रोजनच्या जागी कोण येतं, X आणि यातला एक H आणि त्यातला उरलेला X काय बनवतात, HX आणि यालाच काय म्हणतो रे आपण, अलाइल हॅलाइड. या रिएक्शन वरती बोर्ड एक्झाम जास्त फोकस करत नाही बिकॉज अलाइल विसिनल हे आपल्या सिलेबसचा पार्ट नाहीये, बट CET करू शकते. आता परत ते रीड करा, तुम्हाला लक्षात येईल. अलाइल कार्बन असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूला कार्बन असेल तर मग तिथे सबस्टिट्यूशन होतं. इथे तो कार्बनच नाहीये, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या बाजूला कार्बन आहे का, नाहीये. ही पहिली कंडिशन होती आणि दुसरी इम्पॉर्टंट कंडिशन, इनर्ट सॉल्व्हंट आणि टेम्परेचर पण रूम टेम्परेचर होतं. सगळ्यात इम्पॉर्टंट दोन स्पेशल केसेस आहेत त्या, कधी विसिनल डायहलाइड बनतो आणि कधी अलाइल हॅलाइड बनतो. ठीक आहे, चलो लेट्स गो फॉर नेक्स्ट पार्ट. हा क्वेश्चन मला ऍक्च्युली लास्ट स्लाइड्स मध्येच घ्यायचा होता, लास्ट लेक्चर मध्ये. प्रिपरेशन ऑफ अरायल हॅलाइड्स दोन टाईपने होतं, एक होतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि दुसरं होतं सँडविच. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये आपण क्लोरिनेशन करतो, ब्रोमिनेशन करतो, बट आयोडिनेशन रिव्हर्सिबल असतं. म्हणजे बेन्झिन वरती जर तुम्हाला आयोडीन आणायचा असेल तर आपण समजा I2 टाकलं किंवा HI टाकलं, पण जेव्हा आपण हे करतो काय रिप्लेस होत असतं, बेन्झिनचा H गेट्स रिप्लेस्ड बाय I, बरोबर ना. H ला I रिप्लेस झालं पाहिजे, H+ आणि हा पण I+ असतो कारण परत तुम्हाला माहितीये Fe सारखे लेविस ऍसिड टाकलेले असतात. मग इथे आला I, बाहेर काय पडेल, इथला H आणि यातला I,
HI, hydroiodic acid, which is strong reducing agent. आणि हा रिड्यूसिंग एजंट परत याच्या सोबत रिएक्शन करतो आणि रिएक्शन बॅकवर्डला नेतो. मग जर तुम्हाला रिएक्शन बॅकवर्डला न्यायची नसेल तर काय करावं लागेल, तर तुम्हाला ऍड करावे लागतील ऑक्सिडायझिंग एजंट. सो ऍड ऑक्सिडायझिंग एजंट्स सो दॅट रिड्यूसिंग एजंट बनला की ऑक्सिडायझिंग एजंट त्याच्या सोबत रिएक्शन करेल आणि रिएक्शन आता फक्त आणि फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये जाईल. सो कोणते ऑक्सिडायझिंग एजंट, HNO3, HIO4, HG2O2. क्लिअर आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन आहे ते ऑक्सिडायझिंग एजंट आहे, HNO3 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, HIO4 ऑक्सिडायझिंग एजंट आहे, HG2O2 ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तुम्हाला ऍक्च्युली एवढंच माहिती पाहिजे की आयोडिनेशन इज रिव्हर्सिबल बिकॉज HI हा रिड्युसिंग एजंट बनतो आणि रिएक्शनला बॅकवर्ड डायरेक्शन मध्ये ड्राईव्ह करतो. सो फॉरवर्ड मध्ये जायचं असेल तर वी हॅव टू पुट ऑक्सिडायझिंग एजंट सच एज HNO3, HIO4, HG2O2 एक्सेट्रा. सो लेट अस स्टार्ट फिजिकल प्रॉपर्टीज. याच पार्ट मध्ये आपण कंटिन्यू करतो. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ बोथ अल्काइल हॅलाइड्स अँड अराइल हॅलाइड्स. अल्काइल हॅलाइड्स, अल्काइल म्हणजे RX आणि अराइल दॅट इज ॲरोमॅटिक बेन्झिन रिंगला डायरेक्टली X. तीन प्रॉपर्टीज बघायच्या आहेत आपल्याला, इंटरमॉलिक्युलर फोर्स, बॉइलिंग पॉइंट अँड सोल्युबिलिटी. इंटरमॉलिक्युलर फोर्स मध्ये पहिल्यांदा पहा, अल्काइल हॅलाइड, हॅलोजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह राईट दॅन कार्बन, तर त्याच्यामुळे याच्याकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो आणि याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. दॅट मीन्स दे आर पोलार मॉलिक्युल्स, तर ते डायपोल डायपोल इंटरॅक्शन दाखवू शकतात. सीईटी MCQ विचारू शकते डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये या रिलेटेड काय काय गोष्टी सांगितल्या ते आपण लगेच बघूया पुढे. नेचर ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, CX बॉन्ड इज पोलार बॉन्ड, मी आताच सांगितलं तुम्हाला. त्याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. सी हॅज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज अँड हॅलोजन बिंग मोर निगेटिव्ह हॅज पार्शियल निगेटिव्ह चार्ज. क्लोरीन वर पार्शियल निगेटिव्ह आणि कार्बन वर पार्शियल पॉझिटिव्ह. हेन्स अल्काइल हॅलाइड्स आर मॉडरेटली पोलार कंपाऊंड, दे आर पार्शियली पोलार कंपाऊंड. बॉन्डची स्ट्रेंथ सांगितलेली आहे, CF बॉन्डची स्ट्रेंथ जास्त असते देन CCl, देन CBr अँड देन CI. रिझन तुमचं तुम्हाला माहिती असलं पाहिजे की कार्बन हा सेकंड पिरियड्स आहे राईट, म्हणजे त्याचा 2p ऑर्बायटल ओव्हरलॅप होणार आहे. F पण सेकंड पिरियड्स आहे 2p ऑर्बायटल सोबत, कम्पेरेबल एनर्जीचे ऑर्बायटल्स ओव्हरलॅप करतात सो स्ट्रॉंग बॉन्ड बनतो. पण इथे कार्बन 2pच आहे तर क्लोरीन 3pच आहे, एक ऑर्बायटल छोटा आहे दुसरा ऑर्बायटल मोठा आहे, गुड ओव्हरलॅप होणार नाहीये त्यामुळे बॉन्ड पण तितका स्ट्रॉंग बनणार नाहीये. त्याच्यानंतर कार्बन 2pच आहे पण हा 4pच आहे, हा 2pच आहे आणि हा 5pच आहे. सो ओव्हरलॅपिंग 2p 2p मध्ये चांगलं होतं त्यामुळे बॉन्ड पण इथे स्ट्रॉंग बनतो. सो CF किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो RF ग्रेटर दॅन RCl ग्रेटर दॅन RBr ग्रेटर दॅन RR. नेक्स्ट क्वेश्चन आहे बॉन्ड लेंथ. वी नो बॉन्ड स्ट्रेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू बॉन्ड लेंथ, आणि आय गेस मला इथून पुढे आता काही ट्रेंड घ्यायची गरज नाहीये. लक्षात आलं तुम्हाला, बॉन्ड स्ट्रेंथ लक्षात ठेवायची अमाऊंट ऑफ ओव्हरलॅप वरून आणि बॉन्ड लेंथ काय होणार आहे मग रिव्हर्स, ज्याच्यामध्ये RI बॉन्ड लेंथ विचारलंय. सो बॉन्ड स्ट्रेंथ ज्याची जास्त त्याची बॉन्ड लेंथ कमी. एरो चुकलेले एरोज असे करून घ्या याच्यामध्ये. ठीक आहे, काय होणार आहे तिथे अल्काइल आयोडाइड ची बॉन्ड लेंथ जास्त असणार आहे, अल्काइल ब्रोमाइड अल्काइल क्लोराइड अँड अल्काइल फ्लोराइड. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. चल नेक्स्ट प्रॉपर्टी आपली बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंट मध्ये मी तुम्हाला इथे 2-3 हिंट्स लिहिलेले, ऍक्च्युअल मध्ये दोनच आहेत पण खरं बघायला गेलं तर 3 आहेत. एक आहे मॉलिक्युलर वेट, दुसरं बघायला गेलं तर ब्रांचिंग आणि तिसरं बघायला गेलं तर प्रायमरी सेकंडरी टर्शरी. सो मी ऑलवेज असंच सांगत जाईन तुम्हाला, बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट. पहिल्यांदा तुम्हाला हे चेक करायचं आहे की तुम्हाला दिलेल्या 4 कंपाऊंड मध्ये सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट कोणाचं आहे, CH3F, CH3Cl, CH3Br की CH3R.
CH3 तर कॉमन आहे, हॅलोजन बदललाय आणि हा हॅलोजन जास्त मॉलेक्युलर वेट वाला आहे. सो ज्याचं मॉलेक्युलर वेट जास्त त्याचा बॉइलिंग पॉइंट पण जास्त येणार. सो आन्सर काय येणार आहे आपल्याला या क्वेश्चनचं, CH3I मॉलेक्युलर वेट जास्त आहे दॅन CH3Br, देन CH3Cl, देन CH3F. सो बॉइलिंग पॉइंटची पण ट्रेंड हीच असणार आहे. बघा 315 सगळ्यात जास्त, मग 276, मग 248, मग 194. सो सगळ्यात पहिल्यांदा चार कंपाऊंड मध्ये कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे, चार अल्काइल हॅलाइड्स मध्ये कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे हे मॉलेक्युलर वेटला बघून सांगायचं. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू याचा आणि मग नेक्स्ट हिंट कशी वापरायची ते सांगते. आता इथे दिलेला क्वेश्चन बघा, याच्यामध्ये किती कार्बन आहे, 1, 2, 3, 4 आणि 1 ब्रोमिन आहे, परत 1, 2, 3, 4 आणि 1 ब्रोमिन आहे, परत 1, 2, 3, 4 आणि 1 ब्रोमिन आहे. म्हणजेच जरी मला या अल्काइल हॅलाइडचा बॉइलिंग पॉइंट विचारला आणि मी म्हटलं बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलिक्युलर वेट, बट सगळ्यांचं मॉलिक्युलर वेट आहे सेम, मग सगळ्यांचा बॉइलिंग पॉइंट सेम असेल का? नाही. तर त्याच्या पुढची हिंट यूज करायची, इनवर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग. त्याच्या पुढची हिंट काय यूज करायची, जितकं जास्त ब्रांचिंग तितका कमी बॉइलिंग पॉइंट असणार आहे, इनवर्सली प्रपोर्शनल आहे. सो आता या केसमध्ये सगळ्यात जास्त ब्रांचिंग इथे दिसत आहे, सो ही सगळ्यात कमी व्हॅल्यू आहे, लीस्ट व्हॅल्यू आहे 346. मग ब्रांचिंग याच्यामध्ये 364 आणि याच्यात ब्रांचिंगच नाहीये 375. सो बॉइलिंग पॉइंट इज इनवर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग, ब्रांचिंग झालं की बॉइलिंग पॉइंट कमी होतात आहे. लक्षात आलं, पहिला मॉलेक्युलर वेटनेच सॉल्व करायचं, त्याने नाही सॉल्व झालं तर मग ब्रांचिंग वाल्या हिंटकडे जायचंय, ठीक आहे. आणि जर कधी ब्रांचिंग वाल्या हिंटने पण क्वेश्चन नाही सॉल्व झाला तर मग आपल्याला जायला लागेल प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. फॉर एक्झाम्पल मला दोन कंपाऊंड दिलेले आहेत, CH3 CH2 Br आणि सेकंड कंपाऊंड आहे CH3 CH Br CH2 CH3. सो जनरली एखादा 12th स्टँडर्डचा मुलगा या कंपाऊंडला बघेल तर त्याला वाटेल याच्यामध्ये पण एक ब्रांच आहे आणि याच्यामध्ये पण एक ब्रांच आहे, ठीक आहे. मग त्यावेळी त्याने काय करायचंय, ब्रांचिंगने पण आन्सर येत नसेल तर गो फॉर प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी. हा कंपाउंड प्रायमरी आहे, सेकंडरी आहे की टर्शरी आहे, तर आन्सर इज प्रायमरी. आणि हा कंपाउंड सेकंडरी आहे. आणि काय लिहिलं, प्रायमरी हॅव ग्रेटर बॉइलिंग पॉइंट दॅन सेकंडरी दॅन टर्शरी. सो वरचा जो मॉलिक्यूल आहे त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार आहे दॅन 2 डिग्री, ठीक आहे. सो पहिल्यांदा बॉइलिंग पॉइंट आन्सर मॉलिक्युलर वेट देईल, मग देईल दे इनवर्सली प्रपोर्शनल टू ब्रांचिंग, आणि जर कधी ब्रांचिंग पण सेम दिसलं तर प्रायमरी कंपाऊंड हॅव ग्रेटर बॉइलिंग पॉइंट दॅन सेकंडरी दॅन टर्शरी. सो इथे इंटरमॉलिक्युलर फोर्स पण क्लिअर झालं असेल, दे आर पार्शली पोलार मॉलिक्युल्स. आणि दुसरं बॉइलिंग पॉइंट जे तिन्ही पण हिंट्स कसे आणि कधी युज करायचं ते समजलं असेल. त्यानंतर आपण जाऊया सोल्युबिलिटीकडे, दे आर पोलार. RX हे पोलार आहेत, भले ते पार्शली पोलार आहेत बट दे आर पोलार, इवन दो दे आर इनसोल्युबल इन वॉटर. MCQ साठी विचारतात, ठीक आहे. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही बिकॉज दे डू नॉट फॉर्म हायड्रोजन बॉन्ड विथ वॉटर, कारण त्यांच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग नाहीये. हायड्रोजन बॉन्डिंग कधी होतं, F किंवा O किंवा N हायड्रोजनला अटॅच पाहिजे, मग आपल्या अल्काइल हॅलाइड मध्ये तशी कंडिशन नाहीये, सो नो हायड्रोजन बॉन्ड्स. नेक्स्ट, अल्काइल हॅलाइड्स आर सोल्युबल इन नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट. ते पाण्यामध्ये सोल्युबल नाही आहेत पण कोणामध्ये सोल्युबल आहेत, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट, नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच एज CCl4, बेन्झिन अँड मिथेनॉल. तिन्हीचेही नावं लक्षात ठेवा, MCQ मध्ये विचारतात. अल्काइल हॅलाइड हा चार्ट पण बनवा हवं तर, इनसोल्युबल इन वॉटर, इवन दो इट इज पोलार, इट इज नॉट सोलेबल इन पोलार वॉटर बट डिझॉल्व्स इन नॉन पोलार ऑर्गॅनिक सॉल्वंट सच एज CCl4,
मेथनॉल आणि कोण दिलेलं आहे बेंझीन आणि कोण दिलेलं आपल्याला बेंझीन ठीक आहे थोडस टेक्स्टबुक रीडिंग वारंवार केल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात राहतात आणि नंतर नंतर आपण लॉजिक पण लावू शकतो तर दॅट इज वाय हा चार्ट एक लक्षात असू दे आता आपण बोलूया अरायल हॅलाइड्स बद्दल बेंझीन रिंग वरती डायरेक्टली हॅलोजन लागणार आहे दे आर ऑल्सो इनसोल्युबल इन वॉटर अँड दे आर सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सो सेम आहे इनसोल्युबल इन वॉटर अँड सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट सच एज बेंझीन सीसीएल फोर और मेथनॉल नेक्स्ट पार्ट इथे काही तीन कंपाऊंड दिलेत हा कोण आहे रे 1.2 डायक्लोरोबेंझीन त्याला ऑर्थो डायक्लोरोबेंझीन असं सुद्धा म्हणू शकतो आपण अरायल हॅलाइड दिस इज मेटा डायक्लोरोबेंझीन दिस इज पॅरा डायक्लोरोबेंझीन आता त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे आणि बोर्ड एक्झाम विचारू शकतं की हा जो पॅरा कंपाऊंड आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट सगळ्यात जास्त आहे बघा आणि गिव्ह रिझन म्हणतात पॅरा डायक्लोरोबेंझीन हॅव हायएस्ट मेल्टिंग पॉइंट गिव्ह रिझन त्याचा आन्सर इकडे लिहिलेला आहे मेल्टिंग पॉइंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाईट हाय कम्पेअर्ड टू दॅट ऑफ ऑर्थो अँड मेटा गिव्ह रिझन असा क्वेश्चन असेल आपल्याला लिहायचंय दिस इज बिकॉज ऑफ इट्स सिमेट्रिकल स्ट्रक्चर हे का होतं कारण त्याचं स्ट्रक्चर आहे सिमेट्रिकल विच कॅन इझिली पॅक क्लोजली इन अ क्रिस्टल लॅटाइस आता याला तुम्ही असं प्लेट्स मध्ये येतो बेंझीनची रिंग वरती एक सीएल खाली एक सीएल हा एक प्लेनार मॉलिक्युल असं समजा याच्या मागे असं मागे 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 खूप सारे मॉलिक्युल्स मी लिहू शकते याच्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे सो इतकं त्याचं सिमेट्रिक स्ट्रक्चर आहे की तो क्लोजली इझिली पॅक होऊ शकतो आणि एक चांगला क्रिस्टलाइन सॉलिड बनू शकतो सो जितका चांगला क्रिस्टलाइन सॉलिड डेफिनेटली त्याचा मेल्टिंग पॉइंट सुद्धा तितकाच जास्त असणार आहे ऍज अ रिझल्ट इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन आर स्ट्रॉंगर इफ दे आर क्लोजली पॅक्ड प्रॉपरली पॅक झालेले आहेत तर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस गेट स्ट्रॉंगर अँड देअरफोर ग्रेटर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम दिस लॅटाइज आणि ते ब्रेक करण्यासाठी जास्त एनर्जी लागते जास्त एनर्जी म्हणजेच जास्त टेम्परेचर लागणार समजलं किती मोजक्या शब्दामध्ये आन्सर लिहायचंय पॅरा डायक्लोरोबेंझीन हॅव हायर मेल्टिंग पॉइंट दॅन ऑर्थो अँड मेटा बिकॉज इट हॅव सिमेट्रिकल स्ट्रक्चर ड्यू टू विच इट कॅन बी इझिली पॅक पॅक व्यवस्थित होऊ शकतं दॅट रिझल्ट इन स्ट्रॉंगर इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड हेन्स मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू ओव्हरकम दिस फोर्स दॅट इज वाय द मेल्टिंग पॉइंट ऑफ पॅरा आयसोमर इज क्वाईट हाय दॅन दॅट ऑफ ऑर्थो अँड मेटा क्लिअर आहे पेज नंबर 215 वरती हा क्वेश्चन आहे फिजिकल प्रॉपर्टीचा हा लास्ट क्वेश्चन आहे पेज नंबर 216 वरती दिलेला आहे अरेंज द फॉलोइंग कंपाउंड्स इन इनक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर बॉइलिंग पॉइंट हा क्वेश्चन आला तर तुम्ही बाकीचे बॉइलिंग पॉइंटचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल ब्रोमोफॉर्म म्हणजे CHBr3 माहीत पाहिजे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथेन क्लोरोमिथेन CH3Cl डायब्रोमोमिथेन डायब्रोमो दोन बीआर असणार आहेत कार्बन एकच असणार आहे आणि ब्रोमोमिथेन सगळ्यात पहिल्यांदा बॉइलिंग पॉइंटला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू मॉलेक्युलर वेट सगळ्यांमध्ये कार्बन तर एकच आहे पण हॅलोजन वेगवेगळ्या काउंटमध्ये आहे इथे हॅलोजन 3 आहेत इथे हॅलोजन 2 आहे इथे हॅलोजन एकच आहे आणि इथे परत एकच आहे सो सगळ्यात जास्त बॉइलिंग पॉइंट कोणाचा असणार आहे फर्स्ट म्हणजेच ब्रोमोफॉर्मचा बिकॉज त्याचा मॉलेक्युलर वेट जास्त आहे राईट त्याच्यानंतर सगळ्यात जास्त मॉलिक्युलर वेट कोणाचं असणार आहे CH2Br2 का CHBr डेफिनेटली CH2Br2 म्हणजेच डायब्रोमोमिथेन त्याच्यानंतर फक्त ब्रोमोमिथेन आणि ब्रोमिन झाल्यानंतर मग तुमचं क्लोरीनचं मास येणार कारण बीआर खाली येतो तर त्याचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे मग येईल क्लोरोमिथेन मग कोण येणार आहे क्लोरोमिथेन
समजलं तुम्हाला? मॉलिक्युलर वेटनीच क्वेश्चन सॉल्व्ह झाला, नसता झाला तर मग तुम्ही गेला असता नेक्स्ट ब्रांचिंग कडे, त्याने पण नसता झाला तर मग प्रायमरी सेकंडरी टर्शरी, टिल देन तर आपल्याला आन्सर मिळूनच जातं. सो दॅट्स ऑल फॉर ऑल द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइल अँड अरायल हॅलाइड्स. ओके, सो इथे आपला जवळपास हॅलोजन डेरिव्हेटिव्ह 25% झालाय असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर स्टार्ट होईल आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा जसा एंड येतो तसं आपल्याला रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइड करायचे. रिॲक्शन्स ऑफ अल्काइल हॅलाइडचा चार्ज झाल्यानंतर SN1 SN2 मेकॅनिझम करायचे. अल्फा बीटा एलिमिनेशन, वुड्स रिॲक्शन, ग्रिग्नार्ड रिॲक्शन, ह्या सगळ्या रिॲक्शन झाल्यानंतर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. जवळपास अजून 4 ते 5 पार्ट्स बनतील आणि आपला हा चॅप्टर कम्प्लिटली होऊन जाईल. बट डोंट मिस टू लाईक द व्हिडिओ. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आय एम हार्ड वर्किंग फॉर यू, माझं कष्ट चालू आहे तुमच्यासाठी, किंवा तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा माझं कष्ट हे माझ्यासाठी चालू आहे की मला केमिस्ट्रीमध्ये कसं इम्प्रूव्ह होता येईल इन ऑर्डर टू ब्रिंग युअर रिझल्ट, तर जर मी कष्ट करत असेल, जर तुम्हाला हे सगळे व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह वाटत असतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होत असेल सायमल्टेनियसली, तर प्लीज डू लाईक द व्हिडिओ, शेअर इट अँड सबस्क्राईब इट. मीट यू नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. टिल देन थँक्यू सो मच.